गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन नागपुरी गेट हद्दीमध्ये आरोपी शोधकामी पेट्रोलिंग करीत असताना कडवी बाजार पोलीस चौकीजवळ एका गाडीवर 3 इसम हे काळ्या रंगाचे टू व्हीलर या गाडीवर संशयास्पदरित्या जात असताना दिसून आल्याने त्यांना थांबून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आरेश खान आरिफ खान व 19 वर्ष राणार पठाणचे चक्कीजवळ हैदरपुरा अमरावती मुजाहिद खान मतीन खान व 18 वर्ष राणार रहमतनगर अमरावती शेख रेहान शेख नौशाद व 18 वर्ष राणार सरकारी दवाखान्याजवळ रहमतनगर अमरावती असे सांगितले. आरोपी क्रमांक 2 याच्याजवळ एक पांढरे पोते असून त्याची पाहणी केली असता त्यामध्ये एक स्टीलचे पाते असलेली तलवार जिची एकूण लांबी 35 इंच व 9 इंच मूठ असलेली पात्याची लांबी 26 इंच व रुंदी 2.5 इंच असलेली धारदार व टोकदार असलेली तसेच मुठेला काळ्या पांढऱ्या रंगाची नायलॉनची दोरी गुंडाळली असून जिला पांढरे कव्हर आहे. किंमत अंदाजे 2000 रुपये. एक तलवार जिची एकूण लांबी 32.5 इंच मुठेची लांबी 5 इंच पात्यांची लांबी 27.5 इंच व रुंदी 1.5 इंच असलेली टोकदार लाल रंगाचे कव्हर असलेली किंमत अंदाजे 2000 रुपये. कमरेला खोसलेला एक चायना चाकू ज्याची पूर्ण लांबी 5 इंच मूठ 8 इंच पाते एकूण 13 इंच तसेच 1.5 इंच पात्याची रुंदी असलेला धारदार व टोकदार काळ्या कव्हर मध्ये आरोपी क्रमांक 1 याच्या ताब्यातून विना क्रमांक असलेली यामाहा कंपनीची MT15 ही गाडी जिचा 44 क्रमांक E1 RG 6819L 00232336 इंजिन क्रमांक G3N4E00702999 किंमत अंदाजे 1,00,000 रुपये असा वर नमूद वर्णनाचा एकूण किंमत अंदाजे 1,04,500 रुपयाचा माल पंचा समक्ष जप्त करण्यात आला. आरोपी व जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे देऊन आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्याबाबत तक्रार देण्यात आली आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.